ठीक आला तुम्ही कधी आलात आता झालो हे काय तुमचं अजून आवरलं नाही आवरतीय वावरत लवकर संध्याकाळ झाली की उशीर आपल्याला आवरतीय उगाच उतावळ होऊ नका बर गजरायला तुम्ही तुम्ही गजरा आणलाय काय झालं गजरा घालून मी कसं घराबाहेर पडणार बरं वाटेल का ते काय झालं तुम्हाला नाही कळणार राहू द्या गजरा नको ठीक आहे बाहो थांबा अहो हे काय करताय तुम्ही मी म्हणत होते की मयात गेल्यावर तुम्ही तुमच्या हाताने गजरा मार चालते की आवरा मग जा अहो हा ते जातो बाहेर मी नाही अहो मी काहीतरी विचारते आपण जेवून निघूयात ना अहो नाही नाही जेवू नको आपण ते मयात गेल्यावर जेवण म्हणू हा तुम्ही आवरा जा नाही पण मी काय म्हणते बरकत भाऊजी त्याला कटवतो कुठे तरी मी आवरा की कटवतो काय मला नाही असं बरोबर वाटत अहो तुम्हीच मला सांगा की असेल तर आपल्याला आपला टाइम मिळेल का नाही पण आपण फारच स्वार्थीपणा करतोय आपण लाडूला पण इथेच ठेवून जाणार बरकत भाऊजींना पण तुम्ही घालवायचं म्हणताय आणि हे सगळं कशासाठी तर आपल्याला आपला वेळ मिळावा म्हणून नाही मला नाही हे पटत अहो अहो ऐका की अहो मला बी पटत नाही आपण असं नाही केलं तर आपल्याला आपला टाइम मिळेल का दुसरा पर्याय का आपल्याकडे नाही पण मी काय म्हणते आपण आजचं जाणं कॅन्सल करूया का हो नाही नाही अहो कॅन्सल करू नका हे घ्या अहो तुम्ही आवरा पटक दिसली अहो मी लाईफ प्लॅनिंग करून ठेवलो घ्या आवरा की नाही अहो पण असं अचानक जाणं बरं दिसेल का घरातले काय म्हणतील अहो काय वाटेल माझी नवरा बायको मिळत चाललेत अजून काय वाटणार आहे हे बघा आता दुसऱ्याने काय वाटेल म्हणून तुम्ही माझं मन मोडणार का अहो लाईफ प्लॅनिंग केले हो मी ते समजा वाया घालवणार वय तुम्ही अहो मी कशाला मोडू तुमचं मन मी फक्त मला काय वाटतंय ते सांगितलं बघा आता ज्यादा काय वाटून घेऊ नका अहो समजे आपलीच माणसं समजून घेतील की महत्वाचं काय आपल्याला आपला टाइम मिळेल बरोबर आता म्हणत होय नाही का आणून जे ठरलंय ते ठरलंय ठीक आहे जाऊया चालते की बरं तुम्ही पट्ट्या दिसा आवरा मी खाली थांबतो हा एवढा टाइम लागतो साडी नेसाल उदक तर लगेच तयार होते
सासूबाई राणा भाऊजी तुम्ही गुड बाहेर चालला सा काय ते मळ्यात चाललो आता संध्याकाळच होय मुक्कामासाठी चाललो काही काम आहे का लाजा लाजतो की काहीतरी ना आता नाही जमत तुम्हाला पूर्वी हो नाही असं कसं होईल लाजतोय की मी आता तुम्हाला पूर्वीसारखं लाजणं जमतच नाही होय काय चला खोली तुम्हाला दावतो कसं लाजतो दे चला अहो काय सोडा अहो सोडा जेव तरी आता दी चला की सोडा जेवा आधी
रोकू दे बाबा, हालाच्या व्यवस्थित लय झाली हुशारी, चल निघायचं इकडनं जाणा, आणि तुम्हारी चोरी पकडली है राणा, कानून के हाथ बहुत लंबे होते हैं राणा, हिला मत। देख लो संगीत रवा, चलनी के करना सर, काय झालं चलनी के करना देख। अरे अरे पण काय झालं ते तरी सांग, फोटो बोलणार आहे संकट माझं पटत नाही, माहिती नाही तुला चलनी फोटो फोन बोलत तू सर, काय मी संग फोटो बोलत असतो माझ्या बरोबर आणि वस्ता यांच्या बरोबर जा म्हणलं ना वा, चलनी के करना। अरे पण काय झालं ते तरी सांग, काय झालं ते समजा गावातल्यांच्या मोबाईलवर कळ तुला ना। अरे काय पण तू ना अंजलीबाईंनी मला खोटं ठरवले ते, रथ तंगूस लावून खोटा कौल लावताना लाज वाटली नाही वय, माझी नाही अरे निदान देवीचं तरी भ्याट ठेवायचं। हा आता आलं माझ्या ध्यानात, अरे पण त्याने काय केलं हे तर ऐकून घे की तू, का केलं याच्याशी मला काय घेणं देणं नाही, हे बघ निघे काढणं, माझा डोस कसा टाकला का नाही तुझं काय खरं नाही सांगून ठेवतो, निघे काढणं तरी घे निघतो। अरे 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 राणा, अरे अरे ऐकून दे घे माझं, अरे दरवाजा उघड की राणा, अरे ऐकून तर घे माझं मी काय सांगतो, मला काय ऐकायचं भी नाही आणि कुणा संकट बोलायचं भी नाही राणा, राणा मी काय म्हणतोय माझं एकदा ऐकून घे दरवाजा उघड की राणा, तुमच्यासारखं खोटाने सगळं मला बोलायचं नाही। अरे वहिनीने सांगितलं तरी समजलं नव्हतं ना, वहिनी कुठे आहेत राणा, ए राणा वा 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 नंदिता गायकवाड, अहो तुमचं पिक्चर सुपरहिट झालं की ओ, ठोकळा कसा पेटलाय एवढ्या अंधारात बी रागानं थरथरायलाय कळतंय, हो बेस्ट चान्स आहे आता सांत्वनाचा खांदा द्यायचा आणि अख्खा माणूस मुठीत करायचा। राणा भाऊजी काय काय झालं, खरी आहे का होती क्लिप, नाही खोटीच असणार म्हणा, अहो जाऊबाई किती चांगल्यात, कुणाचा तरी नक्कीच आगाव पण आहे बघा, हो ते भडकवण्यासाठी म्हणून केली असणार ती क्लिप, अहो ते निवडणुकीच्या टायमाला नाही का भडकवण्यासाठी म्हणून खोट्या नाट्या क्लिपा फिरत होत्या, तसाच कुणाचा तरी हो खोटेपणा असणार। नाही बहीण अंजलीबाईंचा खोटारडेपणा आहे, काय सांगताय राणा भाऊजी तुम्ही हे देवा, म्हणजे म्हणजे जाऊबाईंनी तुमच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेतला, तुमचं सोडा पण देवाच्या दारात येऊ असला खोटारडीपणा, देवा देवा देवा, पण राणा भाऊजी तुम्ही तर म्हणला होता जाऊबाईंना पहाटं सपांबी पडलं होतं म्हणून, ते बी खोटं होतं। नाही हो राणा भाऊजी असं कसं करत्याल जाऊबाई, तुम्ही कधी एकडाव त्यांच्या संगत बोलून बघा तरच कळतंय काय खरं काय खोटं ते, मला त्यांच्या संगत बोलायची इच्छा नाही। अहो बोलायचं सोडा, असल्या खोटारड्या माणसांचं आम्ही तर तोंड बी बघितलं नसतं, पण आता काय करणार जाऊबाई आहेत तुमची बायको आहे, बोलावं तर लागल असं तोडून कसं चालतंय बरं, मला काय बी बोलायचं नाही आता। नाही एवढी मोठी फसगत झाल्यावर राग येणं एकदम साहजिक आहे, पण आता बायको आहे म्हणल्यावर नाईलाज आहे तुमचा, बाकी काय बी चाललं असतं वहीन पण असलं काय चालणार नाही। अहो पण एकडं बोलून तर बघा त्यांच्या संगत कुठे जाऊ बाई, माहित नाही मी निघून आलो मागवळून बघितलं नाही। आता कधीच माग वळून बघू नकस बाबा, आता हळूहळू नाही मागचं समजा इसरायचं आणि आम्ही सांगतोय तसच करायचं, मास्तर नीला इसरायचं आणि तो इसरणार।
काय झालं गो धक्का? काय माहित, दोघं बी काय सांगणं झालं. ए कसली फसवा फसवी. जाऊ द्या, आपण उगा त्यांच्या वादात नग पडायला. भांडणं झालेत आणि मधी पडायला नका, असं कसं काय? हे बघ, त्यांची ती सोडवते. दोघं बी सांगणं झाल्यात म्हणजे तसंच काहीतरी असणार. नाही पण जाऊबाई जे काय वागल्या का नाही ते अजिबात बराबर नाही. बघा, असं नाही करायला पाहिजे होतं त्यांनी. अगं पण केलं काय ते तरी सांग की. जाऊ द्या, गोदाक्का म्हणल्या ना वाटत्या, त्यांचं ते सोडून घेत्याल म्हणून. तुम्ही जावा बरं तुमच्या तुमच्या कामाला, आणि लईत काय सिरियस झालं तर नंतर ना बघू काय. तुम्ही पुन्हा लई दगदग करू नकोस. येतो गोदाक्का. गोदाक्का गोदाक्का जरा थांबा की, बोलायचं होतं. बोला की. आमासनी का नाही काल रातच्याला एक स्वप्न पडलं. आता सांगितलं आम्ही राणा भाऊजीसनी. कसलं सपन? ते सासूबाई आलते आमच्या स्वप्नामध्ये, त्या आमच्या पोटी जन्म घेणार आहेत असं म्हणल्या. म्हणल्या मालकीन बाई. वय, राणा भाऊजींची लई काळजी करत होत्या. वय, राणा बारका होता तेव्हा त्याचीच काळजी जास्त असायची त्यातली. गोदाक्का, खरंच सासूबाई आमच्या पोटी जन्म घेत्याल का हो? काय सांगावं, पण आमासनी गॅरंटी आहे सासूबाई आमच्या पोटी जन्म घेणार. आम्ही रोज त्यांच्या फोटोच्या एवढं पाया पडतो, त्याचा आशीर्वाद म्हणून त्या आमच्या पोटीच जन्म घेणार. का आम्ही जुन्या जाणत्या माणसांकडनं पुनर्जन्माच्या काय गोष्टी ऐकल्या होत्या, त्याच्यावर आता विश्वास बसायला लागलाय बघा आमचा. सासूबाई जशी राणा भाऊजींची काळजी करत होत्या का नाही, तशीच काळजी आमासनी बी आता त्यांची वाटायला. नाही म्हणजे आम्हाला माहिती खरं काळजीचं काही कारण नाही, तरी बी काळजी वाटायला. खरं आधी कधी असं वाटत नव्हतं. म्हणजे बघा, आता तालमीला गेल्या, मग मळ्यात जाणार, आता तिकडनं घरी कधी परतणार असं व्हायलंय आम्हाला. चैन पड ना आमासनी. खरंच आधी कधी असं होत नव्हतं, आता का व्हायलंय काय कळणं झालंय. लळा असलेलं माणूस परत येत असं जुनी माणसं म्हणतात. आमासनी बी तसंच वाटतंय बघा गोदाक्का. तुम्हाला काय खायला आणू काय? सासूबाईसनी काय खाऊ वाटायचं? काय खास नाही, पर चटणी मीठ लावलेली कैरी लई आवडायची त्यासनी. गोदाक्का, तरी काल बसलं का नाही आमासनी कैरी लई खाऊ वाटत होती बघा. पर आता कैरी कुठनं आणू? असू द्या, तुम्ही काय त्याचा ज्यादा लोड घेऊ नका सर. ते बघू कैरीचं आपण नंतर ना, बाकी काही लागलं तर कळवतो तुम्हाला. होय, सांगा मला, मी हाय आत. म्हातारीला कैरी लई खाऊ वाटत होती होय, ते बी चटणी मीठ लावून. सासूबाई, तुमच्या या आड्याने ठोकळ्याला जरा कामाला लावायचं म्हणायलोय आम्ही. लावून हवं आता कायम तुमच्या आड्याने ठोकळ्याच्या डोसक्यात आमच्या पोटी जन्म घेणाऱ्या आईचा इचारच घोळवला पाहिजे, आणि तो आम्ही घोळवणार. लवकर हे बूट घाल लवकर. राणादा बघ की, माव म्हणाला हे वाडा सोडून जायचं म्हणून. लाडू तू आज जा, मी बोलतो. हा जा. काय झालंय?
एवढा राग आलाय? मी कुठे? तुम्हालाच राग आलाय माझा. गेला तो. माझी चूक कळली मला. ते कौल बिल खरं नसते कळले मला. आणि तुम्ही खोटं वागला ते माझ्या चांगल्यासाठी. मला वाईट वाटू नये म्हणून मी भडकलो. सॉरी. मी सरळ समजावून न सांगता खोटा कौल लावला त्याबद्दल मी पण सॉरी. तुमच्या तर फिट पड झाली ना बघ. आता कुठं बी जायचं ना बघा तुम्ही. पण एका अटीवर. सांगा की. यापुढे दैवावर नाही तर कृतीवर विश्वास ठेवायचा. ठेवला. माझा जरा चिल कृती करायची हो. चला. काय चाललंय महाराणी वाणी का नटायला सशी? म्या महाराणी पाठरा की नाही? म्या अगो पाठरा की नाही तर मग घरातली जरा काम कर की. काय हे पावडर लावत बसल्यास? काय काम नाहीत मला. काय करू म्या? बरोबर आहे. आईत गेणाऱ्यांना हे कायम असंच वाटत राहणार. या जरा बसा बसा. नाही बसायचं आम्हाला. नाही बसायचं आमस्ती. ताईसाहेब एक तर मरणाचा उन्हाळा सुरू आहे. तुम्ही असं भडकला असं तर कसं चालेल? तुमच्या पोटातल्या जीवाचा जरा तरी विचार करा. ही तुम्ही अशी भडकाभडकी केली तर तुमचं पोर बी असं भडकूच जन्माला येईल. अगं ये तुझ्या डोसक्यात काय फॉल्ट आहे काय? हा कोण सांगतो तुला असल्या भाकड कथा? अहो भाकड कथा नाहीत या ताईसाहेब. जुनी जाणती माणसं सांगतात पोटुशी असणारी आई जशी वागते का नाही पोर तसं जन्माला येते. अहो पाहिजे तर तुम्ही ते सन्निधान आणलेल्या पुस्तकात वाचा. हेच लिहिलं असेल. वय आमचं डोसकं आधीच लय फिरलंय त्यात तू आता अजून फिरवू नका. चालतंय तुला? ताईसाहेब जरा बसा. थोडं बसा बसा. नाही पाय दुखायलेत. चेपते हा. मला सांगा तुमचं डोसकं का फिरलंय? आम्ही एवढी मेहनत केली त्या मास्तरनीच्या भामटेगिरीचा पिक्चर दावला ठोकळ्याला. अहो त्यांची झाली की भांडणं? झाली आणि लगेच मिटली बी. मिटली? काय सांगताय? मग काय अगं बारकी बारकी पोरं बी परवडली. त्यांच्या जर जरी भांडणं झाली का नाही 10-15 दिवस एकमेकांना तोंड बी दावत नाहीत. ही तर मोठी आहेत. 2 दिवस झालं की लोक गुलू 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 बोलायला सुरुवात करतात. राणाजी अंजलीबाई अक्कल काय घाण टाकल्या का यांनी? अहो ताईसाहेब जरा शांत शांत. अहो झालं गेलं गंगेला मिळालं. तुम्ही जरा तुमच्या पोटातल्या जीवाकडे ध्यान द्याओ. वहिनी आत येऊ काय? राणा भाऊजी या. वहिनी तुम्ही बसा. तुम्ही आराम करा. तुम्हाला कैरा पाहिजे होत्या ना? ग हरवा खरच की बरं झालं बघा तुम्ही कैऱ्या आणून दिल्या. आम्हाच नाही वाटलं आता या टायमाला कैऱ्या मिळतायत का नाही. अहो वहिनी मिळालत नसत्या पण ते आपल्या बाजीत आहे की नाही. त्याच्या आंब्याला लई वर्षांनी आणि ते बी लेट मोर लागला तिकडे मिळाल्या. नशीब म्हणायचं सासूबाईंच. आई बी उन्हाळ्यामध्ये ते कैरीला चटणी मीठ लावून द्यायची खायला. हा आमासनी बी चटणी मीठ लावूनच कैरी खाऊ वाटायला. आईची सवय असते. बर तुम्ही काळजी घ्या. कमी रडायच्या घाईत आलता.
खोकला समधीकडे हुडकत बसला असल. हुडकू दे रातभर. एकदाची सापडली बघा. हे लई चांगलं काम केलं बघा तुम्ही. आता आमची चांगली झोपली. बरं काळजी घ्या. आम्ही बरोबर काळजी घ्यायलोय रे ठोकळ्या. Thank you.